उजड येतं की नाही फोकस करा लागला वाटतं. हा नमस्कार मित्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की मी कुठे आलेलो आहे आणि काय कसं काय. तर आता मी आहे दापोलीमधील आसूद गावी, निखिलच्या गावी, आणि इकडे आलो आहे. खास करून त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं ते म्हणजे गोंधळासाठी. तर इकडे त्याचं निखिलचं घर आहे खाली, तुम्हाला दाखवतो. तर त्यांच्या घरी आहे ना गोंधळ आहे, या साईडला बघताय हे घर आहे. इकडे खाली मांडव विंडव घातलं आहे आणि देवीचा गोंधळ आहे. त्यासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि इकडे 2 दिवस राहणार, मस्त एक्सप्लोअर करणार. आपल्या कोकणातलं गावचं फिलिंग एकदम भारीच आहे. या साईडला बघा, निखिल भाऊ आमचे, अवी भाऊ आणि मी. तर आत्ता सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे. गोंधळासाठी आम्ही खास आलो आहे मुंबईवरून आणि हा सेपरेट त्याचा व्हिडिओ घेऊन येतोय. कारण काय माहितीये, गोंधळामध्ये मजा येणार आहे, खूप मजा असते, धमाल असते गावी. गोंधळात म्हणजे धमाल, म्हणजे ते ड्युटी घेऊन नाचतात वगैरे. गोंधळी मी पण आहे ना आमच्या साईडचा गोंधळ खूप बघितलं असेल माझ्या चॅनलवरती. आता दिवसाची सुरुवात झाली, नाश्ता करून घ्या. नाश्ता करायला तुम्ही चिवडा, दुपारी कोंबडी वडी, दुपारी, हा दुपारी कोंबडी वडी असणार आहेत ना खास. म्हणजे आपल्या गोंधळामध्ये नॉनव्हेज असतं फुल धमाल, म्हणजे तर काही ठिकाणी बोकड्याचं पण मटण असतं, आपल्याकडे म्हणजे कोंबड्याचं असणार आहे. सो ते जेवण वगैरे असणार आहे, फुल धमाल येणार आहे गावाला. अजून काय काय मजा करणार, संध्याकाळपर्यंत दिवसभरात भरपूर काय काय होईल. सो तर हा व्हिडिओ कंटिन्यू होईल, सकाळची वेळ आहे. चला मोठी होणार आहे, वेळ काढून देवा. दिसतंय का हवी आणि या साईडला निखिल. कपडे घातलेत, मी आणला होता ऍक्च्युली सदरा, पण काय माहितीये का सदरा असं झाला. सदराला काय झालं माहितीये, इस्त्री विस्त्री आहे ना ती गडबड झाली, इस्त्री नाही झाली. तर त्याचं म्हटलं चला तेच घालतो. इकडे माणसं आलीत बघा मांडवात, तयारी चालू आहे गावी. खास खासियत काय असते माहिती आहे, कसं मोठ्या आपल्या अंगणामध्ये सगळे विधी होतात, लग्न कार्य असो काही असो. आता इकडे या ताई आहेत ना, मस्त रांगोळी पण करतात बघा. इकडे इकडेच गोंधळ होणार आहे, हे सगळे तयारी चालली बघा. इकडे वरती डेकोरेशन असं केलेलं आहे, वरती मस्त झाडं वगैरे लावले. हा हे निखिलचं घर इकडे, ते आजोबा आहे तिथे, ते उभे. हे सगळं साहित्य इकडे आणून ठेवलेलं आहे. गोंधळ असतो एक दिवसाचं, पण त्यासाठी तयारी अगोदरपासून असते घरातल्या मंडळींची. तर हे सगळं सामान वगैरे आणून ठेवलं आहे. आनंदाने गोंधळला हजार रुपये असेल असा भागोपाल गोंधळ अर्ज करतो. शिव हर 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 महादेव. हो पण तुम्हाला दोघा दुखेल. काकी नमस्कार. निखिलच्या घरी आलोय आणि या साईडला बघा आजी. आजीला भेटलो की एकदम मन खुश होत. आजी कशा आहेत तुम्ही, बरे आहे ना? आता गोंधळाला खास आलोय आम्ही गावाला. आज संध्याकाळी थांबू, नंतर निवांत गप्पा करू आपण. आज तुम्ही बिझी असाल मला वाटतं. आणि या साईडला बघताय आपल्याला कोण भेटलंय. आपल्या इकडे आसूद गावातलाच आपला मित्र आहे, छोटा मित्र. त्याचं चॅनल आहे ना, तुझं पण चॅनल आहे ना?
त्याने नवीनच चॅनल सुरू केलंय. नाव सांग ना चॅनलचं काय. मी कोकणकर आदित्य. बघा नक्की जाऊन आणि सपोर्ट करा. आपल्या गावाकडचं आपलाच मित्र आहे आणि नक्की सपोर्ट करा. आज गोंधळाचं जेवण आहे ना, तर जेवणासाठी चिकन आणलं आहे. म्हणजे कोंबड्याचा मान असतोच, पण हे सर बाहेरून पण चिकन आणतात. तरी एक 15-20 किलो असेल, जास्त असेल 20 किलो असेल. मी बोलू ना अंदाज, इकडे 30 किलो टाकी भरले. इकडे बघा कलेची पेटा इकडे, आणि या साईडला असं बारीक करायचं काम आहे. कोकणामध्ये ही पद्धत खास आहे, म्हणजे फेमस आहे. कापून जरी आणलं ना चिकन, तर असं हे बारीक करायचं काम असतं. प्रत्येकाच्या घरामध्ये सांडकण असते, सडवायला लागतं, आणि मग ते बारीक करून. गावचं चिकन असतं ना खरं, ते एकदम बारीक बारीक केलेलं असतं म्हणजे, आणि त्यामध्ये काय मसाला चांगला लागतो. हां, आणि आता हे सगळीकडे काम चालू आहे. आम्ही आलो आहे परसवण्यामध्ये पाटी. इकडे मसाले वाटायचं काम चालू झालेलं आहे. इकडे ना हे कांदे असे भाजून घ्यायचे असतात याच्यामध्ये. बघा कांदे मस्तपैकी तेल थोडं टाकायचं. खोबरा पण असेल ना याच्यामध्ये, तिकडे खोबरा भाजतात. खास करून गावी कार्यक्रम असतात ना, तेव्हा सगळ्या महिला वाडीतल्या वगैरे गावातल्या एकत्र येऊन सगळं जेवण करतात. ओके, आम्हाला पण चाय द्या. ए अभी चाय घेतो का? गरम गरम, भरपूर टाइम झाला ना. नाही कोरी नाही, आज पाहुण्यांना मान आहे ना. घेतो का की? हो, जरा फ्रेश होऊया. नाही नाही फरसंग खाल्ला मग अशी. दहा भाज दिला कांदा, बघा कसा आहे. सवय झाले म्हणजे मुंबईला राहून पण आम्ही ना कोरीच्या पितो. कोरीच्याची एक सवय झाली, पण आज गोंधळ असल्यामुळे नॉर्मली कसं दुधाची चहा मिळते. ए निखिल इकडे ना. तुझी परवानगी नाही गेली डायरेक्ट इकडे आला म्हणून म्हटलं.
हा गावी सगळीकडे असंच असतं. एकत्र येऊन आता आज तर काय म्हणजे गोंधळाचं चिकन आहे, जेवण आहे देवाचं, तयारी चालू आहे. वडे करायचे बाकी आहेत. आई इकडे आल्या बघा, वडे करतात बघा. कोंबडी वडे असतात खास. तांदूळ बघा, तांदूळ उभारले किती. वड्याची तयारी. वडे कुठे तिकडे करतात काय? बारीक करायचं काम चालू आहे बघा. चिकन असं बारीक करतात. आता हे बॉयलरचं चिकन आहे, बॉयलर चिकन आहे. तर त्याला एवढी माणसं असतात ना, त्यांना ॲक्च्युली सगळ्यांना गावठी चिकन पुरणार नाही. ते देवाचं मान असतं तेवढ्यापुरतेच असतं. बाकी हे सगळ्या माणसांना पुराय पाहिजे. आता मुंबईवरून पण काही पाहुणे मंडळी आले आहेत, भावकीतली सगळी मंडळी आहेत, गावातली माणसं आहेत. गावचं फिलिंगच भारी आहे. म्हणजे असं घराच्या मागे केळी असतात, त्यानंतर अशी खूप असते जिकडे सरपणासाठी लाकडं असतात, असे मस्तपैकी नारळाची झाडं, हवे तेवढी नारळ. गावची हीच खासियत आहे. फाटी पण आहेत. त्या साईडला बघा, तिकडे काके आहेत ना, तांदूळ आहे, तांदूळ तो धुवून घेत आहेत मस्तपैकी. भात, कोंबडी वडे आणि त्यानंतर चिकन, हे गावच्या पद्धतीनं ते सगळं बनतं आज. कोंबडी वडे फेमस आहे. आणि हे घर आहे ना निखिलच्या काकांचंच आहे. आणि असं खालचा नजारा बघा ना, इकडे एकदम मस्त कोकणातल्या गावाकडचा नजारा आहे ना. इथे असं ओटीवरती बसलो ना, कडक ऊन असेल ना बाहेर जरी, तरी दुपारच्या वेळेस पण हवा अशी खेळती असते ना मस्त. बघा आता एकदम थंड हवा येते. ही हवा अशी आहे ना की आपली एसीची हवा फिकी पडते असं. म्हणजे एसी काहीच नॅचरल आहे, हे नॅचरल आहे. या साईडला बघा कोण आहे आमच्यासोबत, निखिल दादाची आपल्या ताई छोटी. काय ना तिचा प्रेरणा. प्रेरणा पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आले आणि नटले कशी त्याला कमेंट करून सांगा. लाजते ती. आज काय गोंधळ आहे घरामध्ये? म्हणजे काय टेन्शन नाही तुला एकदम? म्हणजे महिलांसाठी तर हा एकदम म्हणजे बोलतात ना, बोलतात ना उत्सवासारखा असतो मोठा. म्हणजे नटापटा वगैरे सगळं असतं नाही. इंस्टाग्रामला फोटो आला पाहिजे लगेच. वर कर बस बस बस. व्हिडिओ पण चाललाय, फोटोग्राफी पण चाललंय, काय काय चाललंय. निखिल तू करायला पाठी. पदुडे काय करतोय? पोचला आवाज काय दुबईला? अच्छा अच्छा, लेट करंट आहे. व्हॉट्सअप कॉल केला ना मित्राचा, घेतलाय हॉटस्पॉट. काय बोलते निखिल भावाचं? आता आहे ना एक डायलॉग लय फेमस होत चाललाय, तो म्हणजे शिमग्याचा परत होऊन जाते आपल्या चॅनलवरती. बायकांची पाठीमागे लय धावपळ असते नाही काकी? इकडे जाम धावपळ असते ना पाठी बायकांची. म्हणजे पुरुष मंडळी फक्त जेवाय बसतात चांगले ताटावरती, बायका उरल्या सुरल्या बिचाऱ्या पडद्या मागच्या होतात ना, ते सगळं हे इकडे काम चालू असत. चिकन बघा, चिकन हे करी आहे मस्त झाले. या साईडला चिकन आई जरा उघडा ना. जेवणाची ऑलरेडी सुरुवात झाली तिकडे. चिकन पण रेडी झालं जरा हलवून दाखवतो तुम्हाला. बघा हे तुम्हाला दाखवायला नाही मिळत, आम्ही बिझी झालो होतो मग अशी तिकडे गोंधळामध्ये. तर हे चिकन बनलेलं आहे आणि गावठी चिकन पण आहे या साईडला. हा इकडे रस्सा बघा, गावठी वडे बघा किती आहेत. दोन तीन काय होतात त्याला टाक्या. गावठी कोंबड्याचं बघा इकडे संपला. उपासकऱ्यांना मान असतो गावठी कोंबड्याचा, जो देणा असतो ना म्हणजे देवाला, तर त्याचं हे बनलेलं इकडे. आता आम्ही पण याची मजा घेणार आहोत, जेवणार आहोत. इकडे वाढला बघा, आई प्लेटमध्ये एका याच्यामध्ये काढून घेतात वाढण्यासाठी. एकदम गरमागरम जेवायला आहे तुम्ही पण आता. आणि तिकडे ज्या आई आहेत ना तिकडे बघा, भात बीत काढतात. कसं कांदा इकडे वाढतोय? कांदा वाढतात बघा बाबा. बाबा तुम्ही तुम्हाला माहिती आहे ते एक कांदा आहे ना, तर हो जायगा वांदा. आमचे भाऊ बघा इकडे फायनली वडे वाढतात ना. भात बघा, भात बघा.
असा गावसाईचा भात असाच असतो, नरम नरम नाही, घरगुती भात आहे. घरगुती भात थोडा जरी खाल ना तरी पोट भरेल तुमचा. असंच भात असतो गावाला लग्नामध्ये कुठल्या पण कार्यक्रमात. इकडे पंगत बसले बघा जरा, ही तर्री इकडे वडे मस्त गरमागरम. निखिल वाटतंय सत्यवान, सॉरी सत्यवान दा कांदे पाहिजे काय वाढायला मिठच घेतलं काहीतरी चिकन कॉ गावटी विटी घ्यायचं काहीतरी. म्हणजे अनलिमिटेड आहे, काही टेन्शन नाही, असं काय नाही. थोडं थोडं मजबूत घ्या, तिकडे बघा किती वाढलं चिकन. गावचं म्हणजे काय एकदम स्पेशल असतं सगळं. मस्त सगळे म्हातारे कोणतरी माणसं बसलेले आहेत. ही मजा गावीच आहे मित्रांनो, मांडवामध्ये जेवायची. आणि पंगत बसले बघा कसे, इकडे जमिनीवरती बसतात सगळेजण. काय कुठला असा मान बीन नसतो, वेगळं काय ते सतरंज यात्रा असं काय नसतं. टेबल मांडा खुर्च्या मांडा काय नाही, जमिनीवरती डायरेक्ट बसायचं. हे नॅचरल आहे आणि मस्त हवा, पंखे बिंके पण लागत नाही इकडे. हे गावाकडचं फील आहे, मातीतलं जेवण ते चांगलं. हे बघा खाली अंगण शेणाने सरवलं, त्यावरती तसं सगळेजण बसलेत. जेवला दादा जेवला? पण हे लोक हा एक्सपिरियन्स घ्यायला गावी यायला बघतात आपल्याकडे कोकणामध्ये. हा हा हे शहरात नाही मिळत. हे उभेरून येतात बुफे ते पण. हा इथे विंदास निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. दी जेवली का? आपला भाऊ इकडे बघा पाणी वाढतंय मस्त. म्हणजे सगळेजण म्हणजे हातभार लावतात असं नाही काय की त्याच्यामध्ये कमी पण असं काय नसतो. सगळेजण घरातली मंडळी नात्याक एकत्र येऊन सगळे करत असतात. इकडे महिला पण जेवायला बसल्यात ओटीवरती. या साईडला पोरं बाळ आहेत, इकडे बाई मंडळी आहेत, घरात पण काही बायका बसल्यात. आता पाणी पिऊन आता पाणी पिऊन जेवण मीठ वाढून झालं. मीठ काय एकदा वाढलं ना आम्हाला सहसा पुन्हा लागत नाही. एक पंगत होते आपण फायनली आम्ही इथं जेवायला बसतोय. वडे आले ताटामध्ये सागोते. गावटी कोंबड्याचे ना नैवेद्य. गावटी गावटी कोंबड्याचे चिकन. हे ब्रॉयलर आहे आणि हे गावटी आहे आणि वडे पण आहेत. अनलिमिटेड जेवण आहे. पाचशे रुपये प्लेट आहे. गावचं आहे बरं. इथे बघा क्वांटिटी बघा किती पाहुण्यानं एकदम जास्त. निखिलचे पप्पा बघा
सतीश दादा आहे, निखिल आहे, निखिलचे पप्पा मला वाटतं निखिल लिंबू, इकडे आदित्य ना, आदित्य सर्वजण बसतोय. तर आता खूप भूक लागली, जेवणाला पैसे सुरुवात करूया. गावचा भात, नरमसत भात. थँक यू. रस्सा बघा, रस्सा तर्री वाढते आमचे सगळे दादा परत पुढे आले. चालतो वाटतं, दीड तास चालतो. गावचं कोंबड्याचं चिकन आहे ना, म्हणजे सागोती, गावाला सागोती बोलतात, तिला भारी झाली. खाऊ का ती? कांदे बघा, कांदे पण वाढत आहेत, कांदे पण आहेत, लिंबू पण आहे, सगळ्या. मस्त मन तृप्त झालं. गावच्या जेवणाची हीच तर खासियत आहे खरी. हा टेस्टी जेवण आहे, लय भारी आहे. पंक्तीमध्ये असं जेवण असेल तर अजून मजा येते. मजा येते जेवायला तुम्ही पण. कधी गावी आला ताप असं करू वाटते कधीतरी. नाही गावशी काकी बघायला किलच्या दिसले का? पाणी वाढत आहेत. सगळ्यात भारी आहे ना हे कोंबडी वडे झालेत, कारण काय माहिती एकदम नरम सूत मस्तपैकी आणि गरमागरम पण आहेत, सोबत सागोती. मजा आहे गावच्या जेवणाची, एकदम मजा वेगळीच. याचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे बघा. चिकनची रेसिपी गावच्या पद्धतीची. आता जेवण खावण करून आहे ना, आम्ही मस्त आंब्याच्या झाडाखाली बसलेलो आहोत, शांत निवांत, कारण गावचं हे क्लायमेट आहे ना, म्हणजे हवं असं वाटतं ना सगळ्यांना, मिस करतात सगळेजण. आपण मी तर असतो ना, आली ना आणि भारी वाटतं. आणि आम्ही तर सांगतो ना, जेव्हा आपण शहरामध्ये असतो ना मुंबईला, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो. आता आम्ही गावी आलो ना, तर या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेतो आहे. सकाळपासून फुल धमाल केली आपण ना, म्हणजे हा व्हिडिओ खास करून होता गोंधळाचा, निखिलच्या भावकीचा गोंधळ होता. त्यातल्या बऱ्याच जणांचं नवीन लग्न झालेलं जोडप्यांचं, त्यांचा पण गोंधळ जो असतो लग्नाचा, तो पण त्यामध्ये झाला. पण मजा आली एकंदर, व्हिडिओ मस्त मजा केली आम्ही. ॲक्च्युली व्हिडिओ बनवणं हा सगळ्यात नंतरची गोष्ट झाली, व्हिडिओवर बनवण्यासाठी आम्ही नाही, पण हे खरं एक्सपिरियन्स, लाईव्ह एक्सपिरियन्स असतो ना गावचा गोंधळाचा, तो आम्ही घेतला, म्हणजे पुरेपूर घेतला आम्ही. गोंधळामध्ये पूर्ण मिक्स झालं होतं. आणि दोघांचे निखिल काय बोलतोय? विनंतीला मान ठेवून दोघं पण आलात. तो पहिली गोष्ट तर आम्हाला इन्व्हाइट केलं, आम्हाला बरं वाटलं. म्हणजे पहिलं मला बोललेला हा की महिना झाला असेल ना गोंधळ बोललेला की जायचं आहे, मी बोललो हा सांगेल तुला कसं काय, त्यावेळेस फ्री असेल ते. तर नंतर अवीला बोललो, अवी बोलला ठीक आहे मी पण फ्री येतो. तर आणि अचानक झालं आणि आम्ही आलो, तर प्लॅन फिक्स झाला. आणि शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ पण दाखवला की कशाप्रकारे गावी गोंधळ असतो. आपल्या कोकणामध्ये थोड्याशा काही अंतरावरती हळूहळू बदल पण असतात, काही काही थोडे थोडे बदल पण असतात. गोंधळामध्ये म्हणा काही सण आहेत, उत्सव आहे, थोडा थोडा बदल असतो. 25-25 किलोमीटर अंतरातही बदल असतो. आणि आत्ता हा गोंधळ तुम्हाला दाखवला तो दापोली तालुक्यातील आसूद गावचा, म्हणजे निखिलच्या गावचा. तुम्हाला या गोंधळामध्ये जे काही दाखवलं ते आवडलं का? काही कारणास्तव हा व्हिडिओ आवडला असेल, त्यातलं काय आवडलं असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, चॅनलमध्ये तुम्ही नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू मित्रांनो पुन्हा त्याच्या कुठे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि हा दुसरी गोष्ट काय सांगतो माहिती आहे का? आता घरी फोन केलेला प्रांजू प्रज्ञू आठवण करतात माझी. बायकोला फोन केला, इकडे रेंज पकडली आता फायनली, आणि त्यांना मिस करतो आहे मी. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच ते येतील, तुम्हाला बघायला भेटतील लगेच. बाय.